जुन्नर तालुक्यामध्ये जे नारंगाव आहे, नारंगगड आहे, तिथं आपला आदिवासी समाज राहत होता. म्हणजे आदिवासींमध्ये 45 जमाती आहेत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यातलीच एक जमात म्हणजे भिल जमात आहे. ती भिल जमात तिथं राहते, पूर्वीपासून राहते. त्यांच्या 3-4 पिढ्या गेल्यात तिथं आणि ते म्हणतात की हे बाहेरून आलेत. अरे आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे, तो इथंच राहिलेला आहे. आणि मग हे कसे काय सांगतात. आणि त्यांची घरं पाडली 70 ते 80 जीसीबी होते. आपण जे पाणी पितो ती पाण्याची वेर त्यांनी गाडली. आणि तिथं एकही पुढारी तिथं आला नाही. मग हे पुढारी येतात कधी मत मागायला आदिवासी भागांमधून. आणि तिथं आजूबाजूला पाणी पिऊन दिलं नाही. पाणी, अरे लहान मुलांना पाणी त्यांनी पिऊन दिलं नाही. आणि हे जगतात जो खालचा अख्खा पट्टा आहे ना, तो कोणच्या जीव जगतोय? आदिवाशांच्या जीव. धरणं कोणाची? आदिवाशांच्या याच्यावर. पाणी कोणाचं? आदिवाशांच्या याच्यावर. आणि खाली पाणी जग सोडतंय, सोडलं जाते, त्याच्यावर हे जगतात. आणि मग तिथं लहान मुलांना पाणी पिऊन देते नाही. आणि नेते मंडळी काय म्हणतात, अंग काढून घेतात. आता माग आमदार साहेबांनी बातमी सोडली होती की जंगल वाचलं पाहिजे. आणि मग तिकडे हसदेव काटला जातोय. किती हसदेव काटला जातोय? पूर्ण जंगल तोड केली जाते आणि इकडे आदिवासी मारला जातोय. हे षडयंत्र आहे. आणि या नेते मंडळी पुढे राहिला तर आव्हान करतोय मी, कोणी आमदार खासदार असू, तुम्ही इकडे मतं मागायला येतात आणि इकडे आमचा आदिवासी समाज मेला जातोय, उघड्या होतोय. इकडे लहान लहान मुलं बायका पोरं ते उघड्या होत, त्यांना घर राहिला नाही. आणि तुम्ही बंगल्यामध्ये राहता, बंगल्यात राहता आणि इकडे उघड्या झोपल्या. तुम्ही त्या आजीची तिथं परिस्थिती पाहिलं ना, जाऊन पाहिलं ना, तिथं 80 ते 100 वर्षाची आजी, 1-80 वर्षाची आजी अशी का दिसत नाही तिला? तिला बांधावरून लोटला, तिला खाली पाडलं का? एवढं हे नालायक आहे का सरकार? पा, इंग्रजांचा काळ होता तेव्हा अन्याय अत्याचार होता, पण एवढा नव्हता. एवढं हे सरकार अत्याचार करीत आहे. या पुढाऱ्यांना आणि राजकारण्यांना मी आवाहन करतो की या सह्याद्री या कोळवणामध्ये आंबेगाव मावळ खेड इकडे भागातून या आदिवासी भागात जर पुढारी दिसले तर यांना गावबंदी केली जाईल, यांच्या गाड्याही फोडल्या जातील. कारण मी स्वतः पुढील गाडी, कारण माझ्या समाजात अन्याय होतोय आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू का अन्याय. हे पुढाऱ्यांना आव्हान आहे, हे राजकीय नेत्यांना आव्हान आहे. इकडे लक्ष द्या, इथं बायका मुलं उघड्या पडल्या तिकडे लक्ष द्या. ते नाही लक्ष देणार, फक्त येणार, चर्चा करणार आणि निघून जाणार, दुसरं काहीच येत नाही. आणि 4 दिवस उपाशी होती, गोळा करून इकडून इकडून तांदूळ वंजूळ वरून काही गरीब लोकांनी तांदूळ दिलं आणि थोडस खाऊ लागली. कोणी लक्ष दिलं का? बारीक मुलांनी काय करायचं? एक आजारी छोटा मुलगा आजारी, दवाखान्यात जायला त्याला पैसा नाही. उघडे आलाय संसार. आणि एखादं कोपड जर झोपड आहे ना, झोपड बांधलं ना, ते झोपड पाडत्यात एवढं नालायक ती. आणि ते काय वरचा तो कॅमेरा फिरवित्यात, कुठं पाहत्यात? बाया बाथरूमला जातात तिकडं कॅमेरा फिरवित्यात. एवढं बांडगुळ सरकार आहे काय? किती अत्याचार करायचा? लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर पूर्ण मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर, अकोला, दुरे, नाशिक, पूर्ण जेवढ्या संघटना असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, शेतकरी बांधव असेल, पूर्ण SFI असेल, राज ठाकरे असेल, पूर्ण बिरसा ब्रिगेड, आदिवासी विचार, मग जेवढ्या संघटना असतील त्या रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणाच्याही बापाला आम्ही गाभार करणार.